सुरुवात केलंय, सुरुवात या लेक्चर वर्मी कंपोस्टिंग मध्ये ना खालचा जो लेअर आहे तो एक भाताची जे हे असतात वरचे पानं असतात किंवा भात्यानं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, तर भात्यानाचा वापर खालच्या लेअरसाठी केला जातो. हा जो बेड आहे त्या बेडचा वापर एक वर्मी अर्थवर्म ना एक किंवा गांडुळा ना एक निवारा किंवा त्यांचं घर आपण तयार करतो सुरुवातीला. यानंतर आपण शेणखताचा वापर करतोय. हे शेणखत आपण आमच्या लेअरला टाकून देतो. खालचा आपण पूर्णपणे शेणखताचा करतो. त्याच्यानंतर आपण काही नारळाचे केसर टाकून एक लेअर करू शकतो. त्यानंतर पुन्हा आपण हे भात्यान वापरून आपण एक बेड तयार करूया जेणेकरून हे गांडुळांना त्याच्यामध्ये राहता येईल. त्यानंतर कचरा आपण त्यानंतर घरामधला जो पालापाचोळा असेल, कुजलेला कचरा असेल, तो या ठिकाणी आपण कंपोस्टिंगसाठी टाकू शकतो. आणि दररोज अशा प्रकारचा कचरा आपण डेली याच्यामध्ये टाकायचा आहे. 20 दिवसामध्ये तुम्हाला गांडूळ खत तयार होऊन जाईल. आणि हे सावलीच्या ठिकाणी ठेवायचं, याच्यामध्ये मॉइश्चर मेंटेन करायला लागतो. जास्त ऊन चालत नाही, जास्त थंडी पण चालत नाही किंवा जास्त पाणी पण चालत नाही, कोरडेपणा मेंटेन करायला लागतो. याच्यामध्ये आपण गांडूळ आता उद्या सकाळी सोडणार आहोत.